नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तसेच काही भागांमध्ये आज पावसाची उघडीप देखील बघायला मिळू शकते। छोटीशी अपडेट आहे, संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर चला सविस्तर बघूया, सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया। तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी, बांदा, तसेच या ठिकाणी रामघाट, चांदगड, आंबोली हा जो सर्वत्र परिसर आहे, सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। वेंगुर्ला रोजकडे मात्र जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय। तसेच कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल हा जो सर्व परिसर आहे, या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय। दिग्राला, पदगाव, कडगाव, गारगोटी, कोल्हापूरचा काही भाग, या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या पश्चिमेला देखील जोर थोडा जास्त राहील। तर कणकवलीकडे मध्यम स्वरूपाचा आणि कुणकेश्वरकडे हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। पोंडा, राधानगरी, बिद्री या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। गगनबावडा, खारेपतंगकडे देखील जोर थोडा जास्त राहील। तर विजयदुर्ग, वाडापेठकडे जोर कमी राहील, हलक्या सरींची शक्यता आहे। किनारपट्टीला राजापूर, रायपतन या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तसेच पुरंगड या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। लांजा, बेलकर, देवरुख, साखरपा हा जो सर्व परिसर आहे, सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व बाजूला आहे। तसेच रत्नागिरी, नेरवा आणि मुलगुंड या ठिकाणी जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय। संगमेश्वर, माखजनकडे जोर थोडा जास्त राहील, मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय। आणि दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील आहे। हेदवी, गुहागर, मागतामणे, दाधोल, दागाव या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता श्रीशिंगे, अरळ, अवर्डे, सौराट, वसुटपोट, चाकदेव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोर थोडा जास्त या ठिकाणी चिपळूण आणि लोटे या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। दाधोल या ठिकाणी जोर थोडा कमी राहील। तर दागाव, खेड, चाकदेव, घोगरे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। दापोली, पाचपंडरी, केलसी, मांडणगड या ठिकाणी जोर थोडा कमी राहील, हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। पोलादपूर, महाबळेश्वर, महाड, वरंद, रावडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। श्रीवर्धन, देवेघर, मुरजंजिरा, ताला, इंदापूर हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, गोरेगावकडे मध्यम स्वरूपाचा, तर जिथे लवासा, सोनापूर, वेल्हे, शिरगाव, सुधागड या सर्व परिसरामध्ये जोर थोडा जास्त असून मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। काशीद, रोहा, नागोठाणाकडे जोर थोडा कमी राहील, सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवाणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी या ठिकाणी जोर थोडा कमी राहील, तर पेन, शिरावली, खोपोली, कासमत, कोसर, कर्जत या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, तुरळक भागामध्ये मुसळधार देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये। पनवेल, नवी मुंबई, उरण या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। तर मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, ठाणे, मीरा भाईंदर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय, तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय। निंजेगाव, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खडावली, शहापूर, पेलवी, उंबरपाडा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय, बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे। वसई, विरारकडे हलक्या स्वरूपात, तर पालघर जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जोर जास्त राहील, बाकी भागाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। सापाली, गोदमल, वाडा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। तर परळी, कुडाण या ठिकाणी थोडा जोर जास्त राहील। मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासकरोड हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। तर या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं, या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर बऱ्याच भागामध्ये कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो। अधूनमधून हलक्या सरी मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये नागपूर जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये फार काही नाही। आणि भंडारा जिल्ह्याच्या पूर्व बाजूला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी भंडारामध्ये बघायला मिळू शकतोय। गोंदियामध्ये मात्र उत्तरेला काही ठिकाणी पाऊसाची शक्यता आहे। तर लांजीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा, राजेगाव, वारासिवनी, बालाघाट या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय, शक्यता कमी आहे। चांगझरी, तिरोरा, तसेच या ठिकाणी गोरेगाव, साक्रीतोळा, आमगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे। साकोली, देवरीकडे देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे।
आणि गडचिरोलीकडे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही. पूर्वला हलक्या स्वरूपात काही ठिकाणी बघायला मिळू शकते. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता फार काही नाही. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. मुसळधार पावसाची शक्यता कमीच आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं. अंशतः ढगाळ वातावरण राहील. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. वर्धा जिल्ह्याच्या देखील जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता काही ठिकाणी तर काही ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळेल. अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. पावसाची शक्यता कमी आहे. अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुजरी मोर्शीकडे हलक्या स्वरूपात होऊ शकतो. वरुड नरखेडकडे देखील हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा मोर्शी आणि वरुडकडे बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अचलपूर चिखलदारा चिखलदारा हिरासाल धारणी या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आणि उत्तरेला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हारा जळगाव जामोद काही परिसरामध्ये जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता देखील आहे. थोडा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. आणि वाशिममध्ये या ठिकाणी आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. तसेच बुलढाणा जिल्ह्याकडे देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे. मात्र उत्तरेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपाचा. जसे की या ठिकाणी मलकापूर दासराखेड अडोल बुद्रुक जळगाव जामोद तसं मातखेड हा जो परिसर आहे दिघी नांदुरा या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याच्या देखील उत्तरेला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता. भुसावळ मुक्ताईनगर तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. रावेर जानुरी पालील स्टेशन फैजपूर यावर हिरापूर आडगाव आडवड चोपडा काढोरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तसेच धुळे जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता कमीच आहे. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र शिरपूर शिंदखेडाकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. शहादाकडे तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व बाजूला आज पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय. पश्चिमेला मात्र हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतोय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमीच आहे. बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. पुणे जिल्ह्याच्या पूर्वला वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकते. अंशतः ढगाळ वातावरण राहील. पश्चिमेला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. सातारा जिल्ह्याच्या देखील पूर्वला पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून पश्चिमेला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता कमी आहे. उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे हलक्या सरी तर कोल्हापूरकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि कोल्हापूरच्या पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. मराठवाड्यामध्ये बघितलं असता औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. बीड उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता कमीच आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पावसाची शक्यता फार काही नाही आज दिवसभरामध्ये. परभणी नांदेड वागळा हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.